जोरदार टाळी वाजवा भावेश राणे त्यांच्यासाठी एकदा. छोटा कलाकार, अतिशय गुणवान आणि नम्र स्वभावाची व्यक्ती, तबला विशारद झालेला आहे पण आता पकवाची साथ तो करतो. गेली 3-4 वर्ष झाली पण तबला तर उत्तमच वाजवतो आमचा भावेश. रेडीवरून तो एवढा लांबून येतो, खरोखरच त्याचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द कमी आहेत. आणि तबल्याला तबला विशारद सन्मानिने सूरजजी राणे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा, मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे विनय आमचे संतोष मेराशी बुवा यांच्याकडे पकवाज वादक. बाबू तुझं नाव? तेजस. तेजस कुंभार नाही का? तेजस कुंभार अतिशय सुंदर पकवाचा हात तर उत्तमच आहे. हे तर जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि तबल्याला रोहित तांबे हे सुद्धा उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडे काही वर्ष शिकलेले आहेत, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. करतो काही गोष्टी तुम्हाला समजतात तो सुद्धा एक अभ्यास आहे. जसा हा अभ्यास तसा तोही अभ्यास आहे. आणि काही काही लोकांकडे मोठो मिक्सर असतो याच्यापेक्षा, म्हणजे वरती 5-1 झोपतील हो असं असतं पण त्याचा काय समजत नाही. पण तुम्ही सुंदर, भगवंताने तुमच्या या धंद्यामध्ये बरकत द्यावी, तुम्हाला ताकद द्यावी, निरोगी आयुष्य तुम्हाला मिळावं. आणि उत्तम बघून आनंद वाटला. ओ बुवा, ही 10-12 घरेच आहेत इकडे तिकडे, 7-8-10 घरं जास्तीत जास्त. 10 घरांचा कार्यक्रम डबलवारी ठेवणं म्हणजे सध्याच्या घडीला कठीण आहे. 100 घरांचं जरी मंडळ असलं ना तरी तो शक्य होत नाही कार्यक्रम ठेवणं. पैसे असून सुद्धा, नुसते पैसे असले मग काम होतं असतला भाग नाही. मनाची तयारी पाहिजे, जिद्द पाहिजे. बघा, कार्यक्रम करायचं म्हणजे करायचा. आणि ते हे नवतरुण मित्रमंडळ चांदेर गावचे हे यांनी करून दाखवलं. 2 बाऱ्या बाबा, दुसरी बारी होते. एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी. जरा बेस करा, ओपन कर दे. कोण खोला तो बेस? बस. उत्तरोत्तर या मंडळाची प्रगती सती मातेने करावी, भराडी देवीने करावी, ब्राह्मण देवाने करावी. परमेश्वराकडे प्रार्थना करतो. सन्मानिने आमचे डॉक्टर बुवा, ही अशी व्यक्ती आहे, गेली 15 वर्ष मी त्यांना ओळखतो. महान कार्य आहे त्यांचं. मॉरिशस सारख्या देशामध्ये जाऊन भारताचा झेंडा, माझ्या कोकणी माणसाचा झेंडा तिथे फडकवून आलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर दीपक, नाही का? एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. कारण बुवा कोकण म्हटल्यानंतर भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार डबलवाडी भजन कलाकारांचा भाग म्हणजे आपला कोकण, खास करून सिंधुदुर्ग जिल्हा. पंचरत्न भजन सम्राट कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा याच सिंधुदुर्गातलेच, विलास पाटील बुवा याच कोकणातलेच, चिंतामणी पांचाळबुवा याच जिल्ह्यातलेच, काशीराम परपुवा मालवणचे, किती बुवांची नावं घ्यायची बुवा, परशुराम पांचाळबुवा कुसूर ज्यांचं स्मारक त्या दिवशी झालं बुवा. खरोखरच अशी माणसं, असे कलाकार जन्माला आले आणि त्यांचा वारसा आपल्याला, तुम्हाला बुवा आणि आम्हाला मिळाला. त्यांच्या पश्चात हरिनामाचा वारसा, तो झेंडा फडकवण्याचा मान आम्हाला मिळाला, हेच आमचं भाग्य आहे. एकदा त्या बुवांसाठी आपण टाळे वाजवूया जोरदार. आता डबलवारी म्हटल्यानंतर मनोरंजन 100% होणार, कारण जोडीला मिळालेले बुवा अतिशय तयारीचे आहेत. बऱ्याच डबलवाऱ्या माझ्यावर झालेल्या आहेत त्यांच्या,
मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. एकदा चाळवले का बघा तुम्ही. हो म्हणून बुवा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. तुमची मंडळी यांना सुद्धा माझे मित्र आहे सगळे. पेटीत आता वाद्य आता आता वाद्य मॉनिटर दे. जन्म मरण दुखे नाशताति अलंकापुरी पुण्यभूमि
राम राजा सुपात्र दया आठवीता महापुण्य राशि।